जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर गेल्या 1.5 दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई आज पहाटे संपलेली आहे. या कारवाईमध्ये 87 लाखांची रोकड आणि त्या ठिकाणी विक्रीसाठी असलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले. दरम्यान ईडीची ही कारवाई चुकीची असल्याची प्रतिक्रिया ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांनी दिली आहे. कंपनीवर प्रिमायसेस वेगळं आहे. आर एल एंटरप्राईज ह्या कंपनी ह्या नावाची आहे. इथे येऊन त्यांनी वेगळी एंटिटीवर त्यांनी इकडचा सोना रोकड हे जप्त केलेलं आहे. ते जे कारवाई करताय ते योग्य आहे की नाही आहे मी आज त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण हे सर्व न्यायपृष्ठ आहे. पण मला एवढं समजतं की ग्राहक सज्ज आहे. 3-4 दिवस आम्ही त्यांची सेवा करू शकलो नाही. सोमवारपासून परत आम्ही त्यांच्या आशीर्वादाने जसं जसं असेल आम्ही हळूहळू संसार उभा करू. शोरूमवर जरूर त्यांनी जी कारवाई केली आहे ती माझ्या मते तर चुकीची आहे, परंतु एनिवे त्यांनी केली आहे ती सीजर आणि सर्च ही पूर्ण झाली आहे. त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन मला जो लढा द्यायचा आहे मी तो देईन.